तर प्रत्येकाची उत्कंठा शिगेला लागलेली आहे की कोण पोहोचतंय फायनल राऊंड मध्ये हे तर कळलं, पण फायनल कोण जिंकतंय हे मात्र आता आपल्याला कळणार आहे. त्यामुळे जजेस, जास्त वेळ न दवडता तुम्ही रिझल्ट जाहीर करावा. आपल्या आजच्या तिसऱ्या विजेत्या आहेत शलाका चितळे. आणि आता आपल्या क्रमांक 2 च्या अर्थात सुग्रण नंबर 2 कोण ठरत आहेत जजेस? एनी गेसेस कोण असू शकत? नन अदर दॅन गौरीताई शिर्के पाटील. गौरी दुसरी कशी काय आली? माई असं कसं झालं? काहीतरी चुकलंय का यांचं? पण मला कळत नाहीये दुसरी आल्याचा एवढा कसला आनंद झाला याला. गौरीताई एक्सलंट, खर तर तुम्ही पहिल्या क्रमांकाच्या दावेदार होत्या. तुमचं स्टार्टर आणि डेझर्ट खरंच छान होत. फक्त डेझर्ट मध्ये साखर थोडी जास्त झाली होती त्यामुळे तुमचा पहिला क्रमांक चुकला. पण एनिवेज खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू. हे डेझर्ट कसं झाले सांग? डिलिशियस. साखर बरोबर आहे ना? अगदी परफेक्ट आहे, डोंट वरी. तर आता वेळ झालेली आहे फायनलिस्ट कोण ठरणार, सुग्रण नंबर 1 कोण होणार हे पाहण्याची. आणि मला माहितीये तुम्ही सगळ्याच जणी उत्सुक आहात की कोणाचं नाव जाहीर होत आहे आणि कोणाला मिळते 3 लाखाचा सोन्याचा हार. जजेस, मी तुम्हाला विनंती करेन की आपण त्या फायनलिस्ट अर्थात त्या विजेतीचं नाव घोषित करावं. आणि पहिल्या क्रमांकाच्या मानकरी आहेत शालिनीताई शिर्के पाटील. शालिनीताई खूप छान. खर तर तुमच्या आणि गौरीताईंच्या पदार्थांची चव जवळपास सारखीच होती. कदाचित तुम्ही दोघे एकाच घरातल्या असल्यामुळे, पण तुमच्या मेन कोर्सच्या मसाल्यांची चव अगदी एकसारखी होती. बरं, एक फूड एक्सपर्ट म्हणून मी विचारतो, तुम्ही दोघे एका घरच्या म्हणून वाटण केलेला मसाला हा पाट्यावरचा होता का? आता खूप एक्साइटमेंट मध्ये आहे त्यामुळे कदाचित बोलू नाही शकत आहे, पण तुमचा खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू, खरंच शब्द फुटना झालेत माझे. थँक्यू.